ही। धम्मपद 75। तर ये कैसे नाम चाहे, वनवासित, वनवासी। ओके, वनवासी तिस्स सामनेरा। ओके, वनवासी तिस्स सामनेरा, याच्यावरून आपल्याला मराठीतच समजून जाईल की वनवासी म्हणजे काय, जंगलात राहणारे। सामनेरा, तर हे जे तिस्स होते हे जंगलात राहायचे, जे फॉरेस्ट मध्ये राहायचे। ही जी धम्मपद कथा आहे मी ऑलरेडी पालीमध्ये म्हटली, परंतु तुमच्यासाठी अजून सांगतो। अन्याही लभु पानीसा, अन्या निब्बान गामिनी, एवमेतम अभिन्याय भिक्खु बुद्धस्स सावको, सक्करं निब्बान देया, सक्करं नभिन्न देया, सक्करं नभिन्न देया, विवेकानु ब्रुया ब्रुयाए। यस, विवेकानु ब्रुयाए। तर याचा अर्थ हा आहे की जो जो जगाचा मार्ग आहे, जगाचा मार्ग म्हणजे काय की दुर्गुणांचा जो रस्ता आहे तो प्राप्तीकडे जात असतो, परंतु म्हणजे याचा अर्थ हा आहे की मनामध्ये दोन रस्ते आहेत, टू पाथ, दोन रस्ते आहेत, एक आहे प्राप्तीचा रस्ता, एक आहे निब्बानाचा रस्ता। तर याचा अर्थ तो आहे की जे लोक निब्बानाच्या रस्त्यावर जातात, म्हणजे याच्यामध्ये दोन रस्ते सांगितले, तर जे भिक्खू जागरूक राहतील तर ते निर्वाणाच्या रस्त्यावर जातील। त्यांना त्यांना काय सोडावं लागेल, त्यांना प्राप्तीमध्ये आणि ज्याला आपण ऑनर म्हणतो, ऑनरला काय म्हणणार आपण, ऑनरला म्हणजे मान सन्मान, मान सन्मान म्हणू किंवा यस वी आर ऑनर्ड म्हणतो ना आपण, ज्याला आपण जस की एखाद्या आपण श्रेष्ठ व्यक्ती असतो त्याला आपण मान द्यायला लागतो, त्याचा सन्मान करायला लागतो, त्या टाइप। तर जो व्यक्ती हे हा रस्ता सोडेल तर आणि एकांतवासात जाईल तर शुअर त्याला निब्बान प्राप्त। हे या पूर्ण वर्सचा गाथेचा अर्थ आहे। तर इथं विवेकम अनुभ्रुवे, यस विवेकम अनुभ्रुवे। तर विवेका म्हणजे काय, सॉलिट्यूडली सोलिटरी सेक्लुजन, एकांतवास। तर कॉमेंटरी मध्ये काय आहे की त्रिपिटकामध्ये काय म्हटलेले आहे, तीन प्रकारचे एकांतवास आहे। एक आहे काया विवेक, शरीराचा एकांतवास, चित्त विवेक, मनाचा एकांतवास, आणि उपाधी विवेक म्हणजे दुर्गुणांपासून एकांतवास, दुर्गुणांपासून एकांतवास, दुर्गुणांचा एकांतवास, सॉरी दुर्गुणांपासून एकांतवास। तर भगवान बुद्धांच्या काळामध्ये सारिपुत्ताचे एक शिष्य होते, ब्राह्मीण होते, खूप म्हातारे होते, खूप ओल्ड होते। तर ते सगळ्यांना माहिती की त्यावेळेस ही जे ब्राह्मीण लोक होते ते शिकवण्याचं काम करायचे आणि पूजा वगैरे करायचे, पूजा पाठ करायचे। तर त्यामधून त्यांना गिफ्ट्स आणि क्लॉथ्स आणि फूड दिले जातं, म्हणजे त्यांना वेगवेगळे जेवणाचे पदार्थ वगैरे हे दिले जायचं। मी थोडस इंग्लिश वापरेल, तर पण हे जे ब्राह्मीण होते हे खूप म्हातारे होते, तर यांना काही असं जास्त भेटत नव्हतं, इवन एक टाइम जेवणही त्यांना व्यवस्थित भेटायचं नाही।
तर काय झालं की हे दळवेस विचार करायचे की आणि सारिपुत्तांची जी प्रज्ञा होती हे यांना खूप आवडायची आणि यांचा सारिपुत्तामध्ये खूप श्रद्धा होती, सारिपुत्तावर खूप श्रद्धा होती यांची. तर हे जे होते जे ब्राह्मण होते परंतु हे कधीही सारिपुत्ताला दान देऊ शकत नव्हते, कारण की एक टाइमचं जेवण यांना व्यवस्थित भेटत नव्हतं आणि कपडेही नसायचे. परंतु एक दिवस काय होतं की यांना पूर्ण जेवण म्हणजे फुल जेवू शकतील एवढं अन्न त्यांना भेटतं आणि विशेष म्हणजे त्यांना कपडे पण भेटतात. परंतु ते म्हणतात की आज तर मी खूप भाग्यशाली आहे की मला फुल जेवणही भेटलंय आणि कपडे पण भेटलेत, तर मी काय करू. तर ते म्हणतात मी इतक्या दिवसापासून इच्छा ठेवलेली आहे की सारिपुत्तला काहीतरी द्यायचं, तर आजचं जे माझं दान होईल हे सर्वश्रेष्ठ दान होईल, कारण की मला मी रोज उपाशी पोटी झोपतो आणि कपडेही नसतात, परंतु आज जे मला भेटलंय हे माझ्या कोणतं तरी पुण्यकर्म असणार यामुळे मला भेटलंय आणि तरी मी हे पूर्णच्या पूर्ण माझी इच्छा आहे देण्याची, हे त्याच्या मनामध्ये विचार उत्पन्न होतात. मग सारे पुत्र येतात तर ते पूर्ण द्यायला म्हणजे देण्याची इच्छा प्रकट करतात. तर सारिपुत्त म्हणतात की तुला तर एक चम्मच सुद्धा रोजचं लवकर भेटत नव्हतं, एक चम्मच भोजन सुद्धा. आणि त्याच्या मनातही हेच असायचं की एक एक दिवस तरी मला एक चम्मच भात तरी सारिपुत्ताला देता यावा अशी त्याच्या मनात इच्छा असायची. तर आज तर फुल भेटलंय. मग सारिपुत्त म्हणतात की मला म्हणजे तू फक्त एकच छोटासा चम्मच दे. ते म्हणतात नाही मला माझी अशी माझी जी दानाची जी इच्छा आहे ती पूर्ण करू द्या. तर ते देतात आणि मनावर मग सारिपुत्तासमोर एक सदिच्छा ठेवतात की मलाही तुमच्यासारखी ज्ञान प्राप्ती हो, मलाही तुमच्यासारखी ज्ञान प्राप्ती म्हणजेच मलाही तुमच्यासारखं ज्ञान प्राप्त हो, तुमच्यासारखंच जे आहे ते सगळं प्राप्त हो असं ते म्हणतात. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सारिपुत्त हे प्रज्ञामध्ये खूप प्रखर होते, त्यांच्यासारखी प्रज्ञा फक्त एकाच जणाची एकाच व्यक्तीची होती आणि ते आहेत त्यांच्यापेक्षा थोडी श्रेष्ठ, त्यात भगवान गौतम बुद्ध. त्यांच्या नंतर फक्त सारिपुत्तामध्येच तेवढी प्रज्ञा होती, बाकी त्यांच्या खाली सगळं त्यांच्यापर्यंत कोणी नाही पोहोचू शकणार एवढी प्रज्ञा दुसऱ्या भिक्खूमध्ये नव्हती. तर 30 जे आहेत अशी सॉरी जे ब्राह्मण आहेत ते अशी इच्छा ठेवतात आणि नंतर काही दिवसानं त्या ब्राह्मणांचा मृत्यू होऊन जातो. नंतर त्यांचा जन्म सेम एरियामध्ये सेम पिरियडमध्येच सारिपुत्त असतानाच एका श्रीमंत घरी होतो, श्रीमंत माणसाच्या घरी होतो. तर ती जी लेडीज असते ना तिला एक वेगळ्या प्रकारची क्रेविंग उत्पन्न, दरवेळेस एकच इच्छा उत्पन्न होते प्रेग्नंट असताना. तिला दरवेळेस प्रवचन ऐकण्याची आणि दान देण्याची इच्छा उत्पन्न होत असते एव्हरी डे रोज. तिला फक्त हेच वाटतं की रोज मी भिक्खू संघाला जाऊन ऐकावं, ओके रोज मी हे ऐकत राहावं, हेच तिच्या मनामध्ये उत्पन्न होत राहत, याच्या आधी कधीच होत नाही. सो आपण बघू शकतो की हे का होते म्हणून, कारण की तिच्या पोटामध्ये कोण आहे तो सेम ज्यांनी ते दानाने हे केलेलं होतं इच्छा निर्माण केलेली होती. तर मग त्या घरी त्या ओल्ड ब्राह्मीणचा जन्म होतो आणि त्यांचं नाव मग तिस्सा होऊन जातं या जन्मामध्ये. तर तिस्सा जे आहे तर यांचे जे वडील आहे रोज दान देतात सारिपुत्तांना त्यांच्या घरी. तो तर तिस्सा जे आहे ते हा जो लहान मुलगा आहे हाही खूप दान द्यायला लागतो आणि वयाच्या 7व्या वर्षी श्रामणेर होऊन जातो. तर वयाच्या 7व्या वर्षीच ते चीफ डिसायपल होतात सारिपुत्ताचे मुख्य शिष्य. मग तर बऱ्याच वेळेस ज्या वेळेस तिस्साही गावामध्ये जातात, गावामध्ये गेल्यानंतर खूप खूप दान भेटत,
खूप भोजन भेटतं. का भेटतं? कारण की मागच्या जन्मामध्ये अनंताला त्यांनी पूर्ण भोजन देऊन दिलेलं असतं. ओके, इथं इंटेन्शन खूप महत्वाचं असतं. ओके, कारण की देताना इंटेन्शन कसं आहे, आपलं चेतना कशी आहे आपली, ही खूप महत्वाचं असतं. तर खूप भेटतं. मग कधीही भिक्खू उपाशी राहत नाही, आणि ज्यांना भेटत नाही ज्या भिक्खूंना, त्यांनाही फुल जेवण भेटायला लागतं. आणि मग एकदा काय होतं की खूप थंडी पडते, तर खूप थंडी पडल्यानंतर बरेच भिक्खू असे आगीजवळ बसतात. आय थिंक तो रूल नाही आहे आगीजवळ बसण्याचा, परंतु बसतात. तर तिचं एक तर पाहतात, आता मग ते विचारतात का बसलेत. ते म्हणतात की असं बसल्यापेक्षा तुम्ही ब्लँकेट का नाही घेत. ते म्हणतात आम्ही एवढे भाग्यशाली नाही आहे तिचा, कारण की तुमचे तसे पुण्य आहेत, परंतु आम्हाला एक साधी ब्लँकेट सुद्धा लवकर भेटत नाही, असे भिक्खू म्हणतात. तिसा त्यांना त्यांच्या गावामध्ये घेऊन जातात. तर जेवढे सगळे त्यांचे दायक असतात, त्यांचे डोनर्स असतात, सगळेच्या सगळे सगळ्या भिक्खूंसाठी ब्लँकेट्स घेऊन येतात. तर कॉमेंटरी मध्ये असं म्हटलेलं आहे की तिसाला त्यावेळेस 3 नाव पडले होते. म्हणजे तिसा सगळ्यात जास्त दानदायक, दान देणारा, तिसा ब्लँकेट देणारा, तिसा द आर्म्स गिव्हर, तिसा द ब्लँकेट डोनर, अँड तिसा द फॉरेस्ट वेल. असे 3 नाव, त्याचं 3 नेम, असे 3 नावं त्या तिसाला पटले होते. तर मग बरेच रिलेटिव त्यांना भेटायला येतात दरवेळेस, बरेच लोक ऑफरिंग घेऊन येतात, दान घेऊन येतात. तर तिसा खूप टायर्ड, सम म्हणजे थकलेले असतात. या सगळ्या कृतीमधून ते खूप थकावट महसूस करतात. तर ते विचार करतात की मला यामध्ये आता पडायचं नाही, मला या प्राप्तीच्या रस्त्यावर नाही जायचं. तर ते भगवान बुद्धाजवळ जातात आणि स्वतःच्या ध्यानासाठी एक विषय घेतात आणि सरळ जंगलामध्ये निघून जातात एकांतवासामध्ये. तर 3 महिन्याच्या आतच ते अरहंत होऊन जातात. ठीक आहे, अरहंत होतात. आणि ज्या ज्या वेळेस ते पिंडपातसाठी येतात, पिंडपातसाठी ते सॉरी पिंडपातसाठी ते गावामध्ये येतात, तर त्यावेळेस ज्यावेळेसही त्यांना कोणी दान देतील, त्यावेळेस ते फक्त एवढंच म्हणतात, सुखिता होतु दुःख मुच्यता, सुखिता होतु दुःख मुच्यता, सुखिता होतु दुःख मुच्यता. जे जे देतील फक्त एवढ्याच लाईन म्हणतात खूप वेळेस, प्रत्येक वेळेस जवळपास. तर याचा अर्थ होतो की तुम्ही तुम्हाला सुख प्राप्त हो आणि तुमची दुःखातून मुक्ती हो, एवढंच म्हणतात फक्त. तर मग एक दिवस काय होतं की सारिपुत्त, महामोग्गलायन आणि 4,000 भिक्खू भगवान बुद्धाच्या परमिशन घेतल्यानंतर श्रावणेरा तिस्साला भेटायला येतात. ठीक आहे, तर ही घटना माहित झाल्याबरोबर बऱ्याच खेड्यातले लोक ही जिथं तिस्सा राहतात तिकडं निघतात भेटण्यासाठी, कारण की त्यांना माहिती होऊन जातं की म्हणते सारिपुत्त, महामोग्गलायन आणि खूप भिक्खू तिस्सा यांना विजिट करते. तर सगळे एक ठिकाणी येतात आणि तिस्सा पण राहतात. तर सगळे जे गावातले लोक असतात ते सारेपुत्तांना प्रवचनासाठी रिक्वेस्ट करतात, पण सारेपुत्त नाही म्हणतात, मी नाही देणार, तर माझ्या बदली तिस्सा हे प्रवचन देते. सो त्यावेळेस तिस्सा प्रवचन द्यायला सुरुवात करतात. तर ते इतकं डीप प्रवचन देतात, इतकं लॉन्ग देतात की सगळे लोक हैराण होऊन जातात की हे आतापर्यंत फक्त सुखिता होतो आणि दुःख मुच्छिता फक्त एवढंच म्हणायचे, यांनी कस काय दिलंय. तर अर्धे लोक खूप खुश होतात, अर्धे लोक दुःखी होऊन जातात.
तर ते प्रवचन कशावर देतात? पंचखंड, सहायतन आणि बोधिपक्यता, याच्यावर लॉंग प्रवचन देतात. ठीक आहे. आणि प्रवचनाची सुरुवात एंड कशानं करतात? ज्या ज्या लोकांनी अरहंत प्राप्त केलेलं आहे, ते जीवनाच्या प्रत्येक दुःखामधून मुक्त झालेले आहेत आणि त्यांनी जी परफेक्ट शांतता आहे ती प्राप्त केलेली, आणि बाकीचे जेवढे आहेत ते सदैव या संसाराच्या चक्रामध्ये फिरत राहतील, असं ते शेवटी प्रवचनाचं एंड करतात. तर सारिपुत्त जे असतात, म्हणते सारिपुत्त, हे तिसाला खूप स्तुती करतात त्यांची. पण दोन गावांमधले जे लोक असतात ते दोन भागामध्ये विभागून जातात. एक म्हणतात की तिसाने खूप चांगलं प्रवचन दिलं, खुश होतात. दुसरे म्हणतात की तिसाने आतापर्यंत आम्हाला काही शिकवलं नाही, एवन ते आमच्या सोबत राहत होते, जवळ होते. मग भगवान बुद्ध हे सगळं पाहतात आणि तिथे जातात, अपियर होतात डायरेक्टली विथ सुपर नॉर्मल पॉवर. आणि सांगतात की इतका मोठा महासंघ आणि इतके सगळे भिक्खू तुमच्या समोर आलेले, हे अपॉर्च्युनिटी तुम्हाला कशामुळे भेटली? ही अपॉर्च्युनिटी तुम्हाला फक्त तिस्सामुळे भेटली. तर तिस्सा तुमच्या सोबत आहे, हे तुमचं भाग्यच आहे असं ते म्हणतात. मी तुमचे चांगले कर्म आहेत असं भगवान बुद्ध म्हणतात. तर भगवान बुद्ध जेव्हा येतात तिथं आणि सगळे संघ, जे संपूर्ण संघाला ते सगळे जे गावकरी असतात भोजन दान देतात. त्यानंतर मग भगवान बुद्ध सगळ्या लोकांना म्हणतात की उपासकांनो, ही सामनेर तिस्स तुमच्या सोबत आहे, हे तुमचं भाग्यच आहे, हे तुमचे चांगले कर्म आहे, त्यामुळेच तर मी सुद्धा इथं, मला सुद्धा इथं यावं लागलं आणि सगळे सिनियर भिक्खू आहे त्यांना इथं विजिट करावं लागलं. तर त्यानंतर सगळ्यांना रिअलाइज होऊन जातं की सामान्य तिस्स आमच्यामध्ये असणं म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. सगळे संतुष्ट होतात आणि त्यानंतर भगवान बुद्ध त्या सगळ्यांना एक प्रवचन तिथं देतात. त्यानंतर सगळे सगळे नाही, परंतु बऱ्याच गावकऱ्यांपैकी सगळेजण, बरेच जण सुतपत्ती प्राप्त. आई तर मग भगवान बुद्ध तिथं ही गाथा म्हणतात की भिक्खू, जो भिक्खू गाव शहर सोडून जातो, जो भिक्खू दानाची इच्छा सोडून देतो, प्राप्तीची इच्छा सोडून देतो, गिफ्टची इच्छा सोडून देतो आणि हे सगळं सोडून जंगलामध्ये जातो, प्राप्तीची इच्छा सोडून जंगलामध्ये जातो, तर शुअरली जर तो एकांतवासामध्ये राहत असेल तर तो शुअरली अनंत पद प्राप्त करेल, असं भगवान बुद्ध शेवटी या ही गाथा म्हणतात. कोणती? अन्याही लपुपानी सा अन्या निब्बेन निब्बानी निब्बान गामिनी, ही गाथा होती पहिली. वनवासी तिस सामनेरा, ही गाथा भगवान बुद्धांनी यांच्यासाठी इथं म्हटली या गावकऱ्यांच्या समोर. तर याच्यावर आपण समजू शकतो की आपण प्राप्तीकडे कधीच नाही गेलं पाहिजे, जी प्राप्ती संतुष्टीला नष्ट करेल. ठीक आहे. तर याच गाथेचा हाच अर्थ आहे की प्राप्तीच्या रस्त्यानं जाणं संतुष्टीच्या रस्त्यानं जायला पाहिजे आणि एकांतवास खूप महत्वाचा असतो ध्यानामध्ये. ध्यानाला जर प्रबळ करायचं असेल तर एकांतवास खूप महत्वाचा आहे. त्यामध्ये काया विवेक आहे, ज्यामध्ये शारीरिक एकांतवास आपण घ्यायला पाहिजे. चित्त विवेक काया विवेकानंतरच उत्पन्न होतो, चित्त विवेक डायरेक्टली उत्पन्न नाही होणार. आणि चित्त विवेक नंतर उपाधी विवेक म्हणजे निब्बान, निब्बान धातू अराइज होतात. ओके, सो दिस इज हिज शॉर्ट स्टोरी आहे. मला वाटते की सगळ्यांना समजली असणार.